ब्रेकनंतर बातमी आहे. धुळ्यातली धुळे शहरातल्या पाचकंदील परिसरामध्ये कपड्याच्या दुकानांना आग लागली. अग्निशमन दलाचे 5 ते 6 बंब घटनास्थळी दाखल झालेत. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करतात. सुदैवानं आगीत जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी भूषण आहिरे आपल्या सोबत आहेत. भूषण, काय परिस्थिती आहे आता आगीची? नक्कीच संदीप, भीषण आग आहे ही आणि पहाटे 5 वाजेपासून ही भीषण आग लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात या आगीच्या भस्मस्थानी परिसरातील दुकानं आहेत, गजबजलेलं ठिकाण आहे, मोठ्या प्रमाणात कपड्याची दुकानं आहेत, त्यामुळे 7 ते 8 अग्निशमन विभागाचे बंब देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत. परंतु ही आग अद्याप तरी आटोक्यात आलेली नसून अग्निशमन विभागाच्या पथकातर्फे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अगदी भूषण, या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. कोरोनाच्या काळामध्ये थांबलेली 3,064 प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल असं आश्वासन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलंय. नेटसेट PhD संघर्ष समितीच्या वतीनं 21 जून पासून आंदोलन करण्यात येत होतं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकारी वर्गासोबत बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. SEBC आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टानं केंद्रालाच SEBC संबंधी अधिकार असल्याचं म्हटलं होतं, त्यावर केंद्र सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावर सुप्रीम कोर्टामध्ये आज दुपारी सुनावणी होणार आहे. 102व्या घटनादुरुस्तीनुसार राज्याकडे SEBC आरक्षण देण्याचा अधिकार आहे. राज्याचे आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेतलेले नाही आहेत. राज्याच्या अधिकाराला बाधा पोहोचवता येणार नाही अशी भूमिका केंद्र सरकारनं फेरविचार याचिकेतून सुप्रीम कोर्टात मांडली आहे. याआधी सुप्रीम कोर्टानं 5 मे रोजी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला होता. यानंतर जम्मू काश्मीर मधली एक बातमी आहे. जम्मू काश्मीरच्या अवंतीपुरा इथं एका माजी पोलीस अधिकाऱ्याच्या घरात घुसून त्याच्या कुटुंबावर गोळीबार करण्यात आलेला आहे. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये फैयाज अहमद यांचा आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून त्यांची मुलगीही गंभीर जखमी असल्याचं कळत आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी थेट पोलिसांनाच टार्गेट करत असल्याचं स्पष्ट होतं आणि या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ठाण्यातल्या मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीतली एक धक्कादायक घटना आहे. आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसावरच चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न एका आरोपीनं केलेला आहे. बद्रुद्दीन असं या आरोपीचं नाव आहे. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला केल्याचा बद्रुद्दीनवर आरोप आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणामध्ये त्याला पकडण्यासाठी पोलीस गेले होते, मात्र त्यांनी पहिल्यांदा पोलिसासोबत हुज्जत घातली, त्यानंतर चाकूनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला.